सिद्धेश्वर गड्याच्या यात्रेमध्ये दोन व्यापारामध्ये मांडून होऊन एकाचा मृत्यू झाला, म्हणजे थोडक्यात मर्डर झाला. तो मरणारा व्यक्ती जो आहे तो बिहारचा आहे, मारणारा व्यक्ती जे कानपूरचा आहे. परंतु आपल्याकडे एक सोलापुरात हा दुसरा मर्डर आहे या आठवड्यामध्ये. गेल्या आठवड्यात रविवारी एक मर्डर झाला होता चिकवा मार्केटला, आता हा दुसरा मर्डर झाला. हा बाहेरचे लोक आहेत पण यांना भीती नाही एवढी की बा या ठिकाणी यात्रा आहे, आपण व्यापार करण्यासाठी आलो, पोटाची खळगी भरण्यासाठी आलो. पण एवढं मोठं पाऊल उचलले हा तिथं चुकीचं आहे. तर या व्यापाऱ्याने असं करू नये मला असं वाटतं आहे, कारण आपण इथं ह्या शहरामध्ये धंद्यासाठी आलेलो आहे, रोजगारसाठी आलेलो आहे, तर असं करू नये असं माझं मत आहे. आता हा मयत झाला आहे, पण तीन जखमी आहेत, म्हणजे एवढा सपासपा वार केला त्याला की जागेवरच तो मृत्यूमृत पडलेला आहे. त्यासाठी सोलापुरामधले कुठलंही भांडण नाही, आमची यात्रा अतिशय चांगली चालत असतं आहे. आणि बाहेरच्या लोकांनी झालेलं आहे, यासाठी बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा काय तर पायबंदी नाही पाहिजे या पुढं यात्रामध्ये. असं कुठलीही घटना घडू नये ही पोलिसांनी ह्याच्यावर त्याला लक्ष देण्याची गरज आहे. कारण असं हे गालबोट आपल्याला लागतं ना, कारण आपल्या शहराचे लोक आपण सर्व चांगल्या पद्धतीने राहतो, पण हे बाहेरचे लोक येऊन काय तर करतात, त्यामुळे ह्याच्यावर अंकुश करण्याची गरज आता पळून गेले ते. त्यांना धरून पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना चांगली शिक्षा करावी अशी माझी विनंती आहे.